बळीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आले आणि त्यानंतर मोठी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अखेर हा वाद आता निवळलेला आहे. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत. हरिभाऊ, हा वाद आपण बघतोय, खरं तर यापूर्वीच मराठा समाजाच्या आंदोलकांनी यावरती आक्षेप घेतलेला होता की एकाच ठिकाणी अशा पद्धतीनं तीन आंदोलकांना परवानगी का देण्यात आली, काही वाद निर्माण करण्याचा हेतू आहे का यामागे, आणि आता प्रत्यक्षामध्ये तशी परिस्थिती दिसलेली आहे. अगदी झालंय, पोलिसांना या गोष्टीची म्हणजे याचं जर ज्ञान असायला पाहिजे, सामान्य ज्ञान, की हे दोन मोठे समाज एकमेका विरोधात उभे ठाकले अशा परिस्थितीमध्ये वडीगोद्रीमध्ये आणि त्या अंतरवलीमध्ये त्या जाण्याच्या रस्त्यावरच ओबीसीच्या लोकांना परवानगी देण्यात आली. मग आता जी मंडळी जातानी जर घोषणाबाजी होत असेल तर एखाद्या वेळेस मोठा म्हणजे अप्रिय असा प्रसंग सुद्धा ओढू शकतो. बरोबर, तिथली परिस्थिती आहे. मी याची माहिती घेतली आहे की तिथे पत्रकार सुद्धा घाबरायला लागले जायला आणि इव्हन पोलीस सुद्धा घाबरत आहे. तर त्या ठिकाणी कधी काय भडका उडेल आणि काय किती परिस्थिती निर्माण होईल काही सांगता येत नाही. आणि गावकरी सुद्धा घाबरलेले अशी परिस्थिती आहे. पण मला म्हणायचं आहे हे तर ठीक आहे, पण इथले मंत्री जातात रात्री 12-1-2-3 वाजता तिथे चर्चा करतात आणि सांगतात आम्ही टिकणार औषध म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसणार टिकणार असं आरक्षण देणार आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये ओबीसी त्या नेत्यांनाही वाटतं की खरोखरच ते ओबीसी म्हणून देतील की काय. आणि मग अशा परिस्थितीत मराठा समाजाकडून सुद्धा एक आशा निर्माण होते की खरंच आपल्याला टिकणार टिकाऊ अशा प्रकारचं आरक्षण मिळेल काय, ही अशी परिस्थिती आहे. माझं म्हणणं आहे की मी तर किती दिवसापासून सांगतो की ओबीसी मधून दरांगी पडल्यांची आरक्षणाची मागणी आहे, ती देता येईल काय. तर माझं म्हणणं आहे हो देता येईल. मग अशा वेळेस ओबीसीना धक्का लागणार नाही का? माझं म्हणणं आहे धक्का लागणार नाही. त्यासाठी आपल्याकडे उपवर्गीकरण करण्याचं सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच जो निर्णय दिला ते आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लावा, किंवा दुसरं मागणी आहे की सगळे सोयऱ्यांचा. खरंय हरिभाऊ, खरं तर यात मुद्दा असा आहे की चर्चा करून सामंजस्यानं सामोपचारानं खरं तर हा प्रश्न निकाली लावला पाहिजे. हीच अर्थात प्रत्येकाची भूमिका असणार आहे, तीच भूमिका तुम्ही मांडतात. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं जालन्यामध्ये एकाच ठिकाणी जो संघर्ष दोन मोठ्या समाजांमध्ये उद्भवू पाहतो आहे त्याचं काय करायचं. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे काल आमनेसामने आलेले होते. मराठा ओबीसी आंदोलकांची रात्री 9:30 सुमारास समोरासमोर घोषणाबाजी पाहायला मिळाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वडीगोद्रीमधील तणावाचं वातावरण काहीसं निवळलं, तर काही आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली अशी माहिती सध्या समोर येते आहे.